आले 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 गाँव नमूने अहो मला इश्क झालंय ए अरे काय अहो प्रेम माझा जुगाड द्याना जुळून लईच भारी पोरगी होती अशी आली होती चालत चालत मी अशी आडवी गाली गाडी घातली तिला बसवलं लईच भारी होती सायली नाव आहे तिचं विनोदी राव तुम्ही बर एकंदरीत तुझं काम व्यवस्थित झालेलं आहे त्याचं काम झालंय तुमचं बी काम होणार चला आता ह्या घराला रंग द्यायचा आहे ना या येणाऱ्या दक्षिणेतून काम भागेल आपले आपल्याला आता जावं लागेल सरपंचाला भेटायला फाटक्याला चहा आवाज दे फाटके ए चहा घे बस ए चहा दे रे आयला आज पांढरंगच पावला या देवा बसा 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 आओ देवा येती घरा अटेन्शन विसरा काय नाही 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 अशी मन नाही येती अहो मन काही का असना देवा अरे असं का बघताय तुम्ही माझ्याकडे काय झालं तुमच्या मिश्या कुठे गेल्या 132 काय सकाळपासून 132 जणांनी मला विचारलंय तुमची मिशी त्याच काय झालं सरपंच बोबट्याकडे गेलो तो कटिंग करायला अच्छा म्हटलं जरा माझ्या मिशाला पण थोडा शेप दे बर शेजारून फाटक्या गेला फाटक्या तोंडाचा तो म्हटला आज काही मिशा राहत नाही मग तुम्हाला तर माहिती आहे काय होतो तो बोलल्यानंतर मग बोबट्याने माझी अर्धी मिशा काढून टाकली अर्ध्या मिशीत कुठे गावभर फिरू मी म्हणून मग सगळीच काढून टाकली अच्छा अच्छा बर ते जाऊ दे बरं द्या कसं काय वाट चुकून इकडे आले मी काय वाट चुकणार आहे मी काय बोलणार आहे अहो जे काय बोलतायत ते ग्रहमानच बोलतायत ग्रहच बोलतायत अहो त्या ग्रहांचा जेवढा गुतळा नाही ना तेवढा तुमच्या बोलण्याचा गुतळा आहे जरा नीट इस कडून सांगा बरं मला सांगतो सांगतो सगळं सांगतो कसं आहे सरपंच पुढचा महिना तुमच्यासाठी अतिशय वाईट आहे तुमच्या शुभ कार्यात विघ्न संभवता ओ देवा मला पुढचा महिना एकदम चांगला आहे असं छापून आलंय पेपरात राशी भविष्य वाचतो राव मी काय झालं लेंडी हा लेंडी पिंपळी खावी लागेल सध्या खूप खोकला वाढलाय माझा अच्छा कसा असतं माहिती का सरपंच ते जे भविष्य येतं ना ते तुमच्या चालू नावावरून येतं आणि मी जे तुमचं भविष्य पाहिलं ना ते तुमच्या जन्म नावावरून पाहिलं हे बघा सरपंच तुमच्या कुंडलीत मृत्यू षडाष्टकाचा योग दिसतोय तेव्हा जरा जपून आता गुरुजी तुम्हीच भेव दाखवता आणि यातून मार्ग कसा काढायचा ते पण सांगत नाही बहुत नाही सफी यार सरपंच सरपंच काळजी करू नका अरे जिधर जिधर ना इन्साफी हुई है उधर इन्साफ के लिए ये देवा आया है देवा हो देवा गणपति देवा तुमसे बड़ कर कौन सरपंच सरपंच तुम्ही टेंशन घेऊ नका त्यावर इलाज आहे काय तुम्हाला एका अविवाहित मुलास चार गुरुवार शुक्रहास भोजन खाऊ घालावं लागेल त्याच्यात काय अवघड नाही मग हे बघा कुपनावर गहू आले तांदूळ आलेले म्हणलं तर तेल मिळते डाळ मिळते साखर आहे बरू ना चांगलं गोड जेवण आमच्या गल्लीत आहे एक बाळ म्हणजे घालतो त्याला जेवायला घराजवळचा तर अजिबात नको तुम्ही जर असे केले तर तुमचे ग्रह 180 अंशाच्या कोणाने फिरलेच म्हणून समजा देव तुमचे ग्रह लईच आडवे येतात राव पण त्याच्यावर पण माझ्याकडे इलाज आहे काय काय तुमच्या राशीचा अजून एक जण आहे कोण बाल्या ते बेन अहो तो अपोजिट पार्टीचा आहे तो सोडून बोला राव देवा आता मी काय केलं अरे तुच्छ माणसा दोन मोठी माणसं दोन प्रतिष्ठित माणसं
दोन उच्च प्रतीची माणसं बोलत असताना मध्ये बोलायचं नसतं एवढं सुद्धा तुला कळत नाही? नीच नालाय का? देऊ का एक फटका मी पण तुला ठेवून? हे बघा सरपंच, तुम्हाला त्यांच्याशी जुळून घ्यावंच लागेल. माझं तुम्हाला सांगायचं काम होतं. तुम्ही मला दक्षिणा नाही दिली तरी चालेल. चला येतो मी. सरपंचचे मत जातात काय ना आता. हो फाटक्या रे गपना. शायला लोक कावळ्याला मेल्यावर खायला लागले ते. इथं ह्यो डोमकावळा माझ्या जिवंतपणी राशीला आलाय. ओ भाऊजी बोलवा की त्यांना, झाली सगळी तयारी? आयला फार उत्तावीळ झाली गो. गुडघ्याला बाशिंग बांधूनच जेवायलाच घालते आता. कर फोन. ओ लावा की फोन, पर जेवण थंड होऊन जाईल. कुठे आहे तू? हा किती वेळ आहे? ये इकडे लवकर. किती वेळ लागेल हो? हो मॅडम थोडी कळ काढ. निघाले साहेब, येते ना आता. हॅलो. टांग 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 डिश, टांग 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 डिश. यस बेबी आलो मी. आलात तुम्ही? यस. कसे आहात? आय एम फाईन. तू कशी? मी मस्त. असं? सरपंच साहेब माझे तुम्ही पाय धुणार होते. घ्या हात धुवून घ्या, ते प्रोग्राम आता कॅन्सल झालेला. या. ओके तुम्ही म्हणाल तसं. सुंदर जेवण आहे ना? आहे. घशाखाली घाला. गेलंय नाकात घास जाईल बरं, लक्ष दे. अरे साहिले माझं ते काय ना, अरे तर त्या जावेदच्या दुकानापाशी बसलं. ढ्याबरा बोकड गेला का नाही? ते आपले अगं ते तुझे भाऊजी दाजी गेले का नाही? गेले ना. आपण आगड गावला जाऊ दोघं. संडेला करू ना प्लॅन. काय हे असलं कशाला टेन्शन घ्यायचं? आपल्याला दहशत. हो भैया का ते सरपंचच घर कुठं होतं? का पाहू ना, काय काम होतं काय? पोरगी बघायला जायचं. मुलगी? सरपंचाच्या घरी मुलगी? पाहुणे. काय आलं? पोरगी. औषणीचं दुसरं रूप आहे. साडेसाती साडेसाती. जंगाट बर का सोय रे, नुसतं जंगाट आहे. किती बोटाव सुद्धा मस्त येणार नाही, नुसते आकडे आकडे. हे अवघड आहे, मला तर काय करणार बो. ओ पोरगा चांगला गडी बर का. तुम्हाला आहे ना लय भारी पोरगी भेटत. कुठं तिच्या नादे लागता आणखी कसं? देव आहो देवाचं चौथं रूप आहे मी. लय बॅक करे ती पोरगी. तुम्हाला तेच सांगतोय, तुम्ही जाणीव घेऊन पोरीचा नादीच नका लागू तुम्ही. बरं झालं तुम्ही. कुठून जा पण घरी जा तुमच्या, तिकडे जाऊ नका. पोरगी लय बॅक करे. हा अहो मामा हे म्हणजे असं झालं का बाजारात तुरीन बटबटणीला मारी. आधी पाहुणे येऊन द्या, पाहुणे बघतील तिला. आपण पोरग कसं आहे ते बघू, मग सोयरीक झाल्यावर करू ना आमदमीत लग्न का? नाही म्हणलोय मी. हा हा
या नरेश पावने त्यांचीच वाट बघतोय मी. हा हा ठेवतो फोन, आता येते नसते. ओ सरपंच, अहो तुम्ही काय फोनवर बोलत बसले राव? अरे काय झालं, तुम्ही पाहुण्याची वाट बघतायत ना? हा विसरा आता सगळं. का त्या बाल्यांनी पाठीमागा लावून दिलं पाहुण्यांना? बाल्यांनी पाहुण्याला माघारी पाठवलं. मग काय, खोटं बोलून पाहिला ह्या बाल्याच्या दोन येत डोळे काढून गोट्याच खेळतो का नाही बघ मी. हा खेळा गोट्या खेळा, पण तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं की मेहुणीवर लक्ष द्यावा सरपंच, अहो लक्ष द्यावा सरपंच, पण नाही पाहिल्याला नका. काय झालं का? अरे उलट्या होतात म्हणजे आता बाल्याला उलट करून हारायची पाळी आली की नाही बघ आता. अहो कसं ते हे बघ काय करायचं, सगळ्या गावकऱ्यांना बोलून सारखं सरपंचाच्या मेहुणीला बाल्यामुळे उलट्या होत. बाल्याचा कार्यक्रम छापतो का नाही बघ मी. चाल तुझा कामाला. हॅलो बाल्या. हा बोल ना बंट्या. काय सांगतो? अयो सुचनाच मला. अय बंटे, समजा तू एखाद्या हॉटेलात गेला आणि तिथं तू काय खाल्लंच नाही, आणि तुझ्या नावाने मोकर बिल फाडलं, तर तुझं काय होईल? अरे काय बने, मी काही केलंच नाही. अरे खरं सांगतोय, मी काही केलंच नाही भाऊ. अरे हा तर ह्यो काय मॅटर झाला भाऊ. अयो फक्त फोनवरच बोलायचो मी, आता फोनवरून बोलले अशी काय सिस्टीम होती वय. आईला ती पोरगी पक्की चालू निघाली. थांब मी ना चाललो नेत्याकडं. हा नेतेच मला वाचवणार आहे. ठेव ठेव ठेव. अयो भगवंता, देवाचं चौथं रूप मी आणि काय झालं नेते. अयो आयुष्याचं झिंगार झालं. काय झालं? झालं संपलं. आता माझं काही खरं नाही, कुठं कुठंतरी येईल बारा बघा द्या ढकलून मला. अरे काय झालं नीट सांग. अहो ते सायली प्रकरण नाही का, तिने माती खाल्ली. म्हणजे? म्हणजे ती गरोदर आहे आणि सारं गाव माझंच नाव घेत आहे. बाल आहे, तू काही केलं नाही तसलं. काय सांगून येते, साधी मला ती लवंगी फाटकडी वाजवता येत नाही. पण नक्की तुझा काय संबंध आहे ना? नाही शपथ काही नाही. घाबरू नका, मग आपण एक आयडिया करू. इकडे तुला माझ्यासाठी करावं लागेल. बस का, तुझ्यासाठी कधी पण काय पण लाव फोन. हॅलो सरपंच, लय डेंजर झालं राव आता. अरे डेंजर तर आता त्या बाल्याचं होणार आहे. बाल्याने सुसाईड केली, तुमच्या नावाने चिठ्ठी लिहिली, बघा आता काय होते. काय लावले अहो, आमचा खंद कार्यकर्ता घालवलाय तुम्ही. नाही आम्हाला आयडिया होतीच, पण हे असं काय होईल म्हणून काय माहिती होत. ते काय नाही, अय लाव पोलिसाला फोन. ओ नेते, अहो असं करू नका राव. अहो काहीतरी सेटलमेंट करू राव. काय नाटक करता सरपंच समाजसेवेच? आम्ही पुढे काय केलं राव नेते? काय केलं अहो सरपंच, पापाचा घडा येऊ तुमच्या. हा उद्याची हेडलाईन असणार आहे पेपरात, टीव्ही फ्रंट पेजला. नेते अहो घ्या ना निपटून. निपटून अहो खंड कार्यकर्ता गेलाय आमचा. हा अहो एक मत कमी झालंय आमचं. अहो एक मत म्हणजे एक सीट गेलं आमचं. आज काय करता? ते काय नाही सेटलमेंट वगैरे काय नाही.
नेते मी काय केलं म्हणजे सेटलमेंट भेट तुम्हीच सांगा बरं काय सेटलमेंटची गोष्ट करताय सरपंच एवढा आघात झालाय आम्हाला काय सांगू आता तुम्ही म्हणताय म्हणून आमच्या वरच्या वॉर्डातल्या दोन जागा आणि खालच्या वॉर्डातल्या तीन जागा तुम्हाला बिनविरोध काढावे लागतील हो नेते काय बोलताय तुम्ही नाही ना नाही जमायचं बालेकिल्ला आहे तो आमचा बालेकिल्ला आहे ना तो म्हणूनच तर म्हणतोय ते काय नाही तिथली निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे ओ नेते अहो तुम्ही तर मला राजकारणातूनच संपायला निघाले राव असं म्हणता ए बाबा लाव त्या पियायला फोन आणि पाठव हा स्क्रीनशॉट बर ठीक आहे सोडल्या तुम्हाला त्या वाड्यातल्या दोन सीट बाल्या तुझं जाण्याचं सार्थक झालं रे पण सरपंच असं नाही आम्हाला वचन पाहिजे शपथ घ्या कुलदेवतेची शपथ हा मग ते काय चहाच्या बिलावानी होय तुमच्या लिहून ठेवायला बरं ठीक हा दिलं तुम्हाला वचन शपथ घेतो तुमच्यासाठी सोडले ते दोन वाड ते सगळं ठीक आहे सरपंच पण ते तुमच्या बेवडीच्या गरोदरपणाचं काय प्रकरण आहे अहो ते ना आम्ही नाटक केलं होतं या बियाने तिला बघायला आले आणि पाहुणे उचकून दिले ना म्हणून तसं केलं होतं आम्ही तुमच्या नाटकापाई आमचा कार्यकर्ता गेला ना अहो नेते मग केले ना एवढी मोठी सेटलमेंट आता ते काय नाही आपल्या जागा बिनविरोध झाल्या ना तुम्ही वचन दिलं बस आपल्याला एवढंच हवं होतं बाल्या उठ रे बाबा उठ हो नेते काय येडे बिडे झाले का काय अहो तो गेला ना वर नाही ठेवलाय खाली अजून सरपंच फक्त तुमच्यासाठी ओढून ठेवलाय ए बाल्या उठ आले 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 का मुले अरे मी सरदी वचन तुम्हाला सगळ्यांना पात्रावर घ्यापेक्षा मी मी जात असतोय अब्दुल देवतेची शपथ खाली तुम्ही आख्या गावाला सांगीन की सरपंच वाट्या शपथा खातो म्हणून देवी कुल देवतेच्या मंडळी तुम्ही मात्र अशा मांडणी करू नका आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला आणि एपिसोड लाईक करायला इसरायचं नाही आणि कमेंट पण करा आणि तेवढं शेअर हलावर का सगळीकडे आणि आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि पाहत राहा